देशातील शेतमाल बाजारात आता कापसाची चर्चा जास्त रंगू लागली. सोमवारी तुटलेला बाजार मंगळवारी स्थिर राहिला आणि आज काही ठिकाणी दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. तर जानेवारीचे वायदे अद्यापही सुरू झालेले नाहीत, पण वायदे नसल्याचा परिणाम बाजारावर होईल का? सध्या कापसाला काय दर मिळतो, कापसाचे दर कधी वाढतील याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत करतो भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आज आपल्याकडे कापसाचे बाजारभाव अपडेट आलेले आहे आणि आज कापसाच्या बाजारभावामध्ये वाढसुद्धा झालेली आहे. तर बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटलेला आहे. तर सर्वात प्रथम बाजार समिती आहे राळेगावमध्ये. आवक भेटली 2000 क्विंटलमध्ये आणि इथं कमीत कमी दर दिला 7700 रुपयाचा आणि जास्तीत जास्त दर भेटला 8200 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 8050 रुपये. पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजूमधून. आवक झाली 46 क्विंटलमध्ये आणि इथं कमीत कमी दर दिला 7800 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 8308 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 8050 रुपयाचा. यानंतर बाजार समिती परभणीमधली. आवक झाली 50 क्विंटलमध्ये, कमीत कमी दर भेटला 7400 रुपये आणि जास्तीत जास्त दर चालू भेटला 8000 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 7500 रुपये. पुढची बाजार समितीची पावती आहे आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत उतली. इथं कापसाला प्रति क्विंटल आज 8095 रुपये एवढा प्रति क्विंटलचा बाजारभाव भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे दुपारचे ताजे अपडेट कापूस बाजारभावाविषयी. व्हिडिओ आवडला तर इतर आपल्या शेतकरी बांधवांनाही व्हिडिओ शेअर करा आणि भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.